सांगली वखारबाग परिसरात राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण करत लुटल्याची घटना घडली. यामध्ये अज्ञात चोरट्याने वृद्ध महिलेच्या गळ्यातील 60,000 रुपये किमतीची एक सोन्याची 6 ग्रॅम वजनाची माळ आणि 6 ग्रॅम वजनाची मोहनमाळ असा 59,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून पलायन केले. सदरची घटना शनिवार दिनांक 25 मे रोजी रात्री 9:30 सुमारास घडली. या प्रकरणी जखमी शेवंता कृष्णा खामकर वय वर्ष 75 राहणार वखारबाग यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी शेवंता खामकर या आपल्या कुटुंबियांसह शहरातील वखारबाग परिसरात राहतात. शनिवार दिनांक 25 मे रोजी त्या एकट्याच घरी होत्या. रात्रीच्या सुमारास खुर्चीवर बसून त्या जेवण करत होत्या. यावेळी अज्ञात व्यक्ती त्यांच्या घरात घुसला. त्याने शेवंता यांना धक्का मारून खुर्चीवरून खाली पाडलं. यामध्ये त्यांच्या खांद्याला दुखापत झाली. यानंतर शेवंता यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, यामध्ये सोन्याची 6 ग्रॅम वजनाची माळ आणि 6 ग्रॅम वजनाची मोहनमाळ असा 59,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून पलायन केले. शेवंता खामकर यांनी आरडाओरडा केला असता रात्रीची वेळ असल्याने अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यानं पलायन केलंय. घडलेल्या घटनेनंतर शेवंता खामकर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान घटनेचं गांभीर्य ओळखून शहर विभागाचे उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी पाहणी करत तपासाच्या सूचना दिल्या. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.